सुरुवातीला पाहूया शौर्य दिन संदर्भातील बातमी. चंद्रपूर शहरात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शौर्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम देखील घेण्यात आला. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अहिर यांनी भारतानं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जगाला इशारा दिला असल्याचं वक्तव्य केलं. चंद्रपूर शहरातील गंज वार्डातील IMA सभागृहात शौर्य दिन आणि माजी सैनिकांसह शहीदांच्या वीर माता व वीर पत्नींचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमाच्या मंचावर ब्रिगेडियर सुनील गावपांडे, कॅप्टन सोहोदा, शौर्य चक्र प्राप्त सुभेदार शंकर मेंगरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा अधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ डांगे, जिल्हा सैनिक कल्याण संघटक मेजर दिनेश कुमार गोवारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या विधिवत उद्घाटनानंतर हंसराज अहिर यांच्या हस्ते सुभेदार मेंगरे, व्यंकम्मा भीमन पल्लीवार, छाया नवले, पार्वती डाहुले या शौर्य चक्र प्राप्त माजी सैनिकांसह चंद्रपूरच्या भूमीतून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सुपुत्रांच्या वीर माता व वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला. त्याआधी हंसराज अहिर यांनी उपस्थितांना संबोधित केले. कोणीही भारताला गृहीत धरू नये, शांततावादी असणारा हा देश गरज पडल्यास सीमेमध्ये घुसून शत्रूवर प्रहार करण्याची हिंमत ठेवू शकतो आणि हा इशारा व त्याची प्रत्यक्ष कृती अलीकडे झालेली लष्करी कारवाई आहे, असं अहिर यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी देवराव भोंगळे, अंजली घोटेकर आणि डॉक्टर कुणाल खेमणार यांनी आपल्या भाषणात शौर्य दिन तमाम भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असल्याचं सांगितलं. तर डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी होणं किती कष्टाचं असतं याची माहिती दिली. परिस्थिती असतील किंवा दहशतवादी आतंकवादी हल्ले असतील, या सगळ्यांच्या
त्यांना माहित नव्हतं की रात्री आम्ही बसलो, कारण आमचं कामच असते आणि ते येऊन आमच्या सामोर येऊन एक प्लॅनिंग करण्यासाठी ते थांबले त्या ठिकाणी, कारण असे एकत्रच येत नाही, ते एक करून त्या ठिकाणी त्यांची काहीतरी प्लॅनिंग होते. त्यावेळेस ते एकत्र झाले, गोळका झाला त्यांचा पंधरा आतंकवाद्याचा. त्यावेळेस अचानक ज्याप्रमाणे पावसाची सर अचानक केली त्याप्रमाणे त्यांच्यावर आम्ही गोळीबार केला, त्यात 13 आतंकवादी मारले गेले. कॅप्टन होते नवदीप सिंग म्हणून, ते तिथे शहीद झाले. 2012 त्यांना अशोक चक्र पुरस्कार त्यांना मिळाला. यावेळी मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली. या कार्यक्रमाला माजी सैनिक, शहीदांच्या कुटुंबातील सदस्य, सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि माजी सैनिक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.